आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रव्याची चकली. त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी रवा, एक वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा, एक चमचा तीळ, दोन चमचे तूप, जिरा पावडर एक चमचा, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, अर्धा चमचा हळद, मीठ आणि तेल. इथं गॅसवरती कढई तापत ठेवले, त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या वाटीनं रवा घेतलो होतो ना, त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. त्यानंतर तूप, मी दोन चमचे तूप घेतले, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या पाण्याला छान उकळलेले, त्यामध्ये ओवा टाकून घेऊ आणि थोडेसे तीळ. आता गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. थोडं थोडं करून रवा टाकून घ्यायचा आहे, गुठळ्या होऊ द्यायचं नाही. आणि बारीक गॅसवरती हे एक दोन मिनिट आपण ह्याला छान असं घट होईपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. जास्त वेळ शिजवायचं नाही. आता एक दोन मिनिट आपण याच्यावरती झाकून ठेवू. आता दोन मिनिट झालेत, छान असं वापलेलं आपलं. आता गॅस बंद करून घेऊ. आता हे एका भांड्यात काढून घेऊ आपण. आता ह्यामध्ये आपण एक वाटी तांदळाची पिठी टाकून घ्यायची. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हळद एक चमचा, जिरा पावडर एक चमचा आणि मीठ. मीठ अगोदर आपण रव्यामध्ये टाकलं होतं, थोडंसं टाकायचं आहे आता. आणि छान मिक्स करून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं, लागत असेल तरच कोमट पाणी करून आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं करून मला इथं थोडस पीठ कोरडं वाटते, त्यामध्ये मी थोडस कोमट पाणी टाकून घेते. जास्त नाही टाकायचं, लागत तस पाणी टाकायचंय. आणि घटसर गोळा मळून घ्यायचा पिठाचा. आता मी इथं घट सरास पीठ मळून घेतले. आणि घट्टच राहायला पाहिजे पीठ, त्यामुळं काय होतं की आपल्या चकलीला काटे छान येतात. चला तर आपण चकली करायला सुरुवात करतो. मी इथं चकलीच्या साच्याला तूप लावून घेते. आता ह्यामध्ये आपण पीठ भरून घेऊ. बघा, आणि चकली करून घेऊ. मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता चकली. मी एवढा साईज करते चकलीचा. आणि छान असं झोळून घ्यायचं हे इथं. बंद करून घ्यायचं. आता मी सर्व चकल्या अशाच करून घेते.
आता माझे चकल्या करून तयार झालेत. आता मी हे तळून घेते. इथे मी कढईत तेल गरम करा ठेवले. तेल छान गरम व्हायला पाहिजे. आता आपलं तेल तापलेलं आहे आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आणि आता एक एक करून आपल्याला चकल्याचे सोडायचे आणि बारीकच गॅसवरती तळून घ्यायचं आहे. जास्त चकला नाही टाकायचा आतमध्ये. एक 2 मिनिट असंच ठेवायचंय. त्याला झारा नाही लावायचं. आता आपण हे छान असे पलटी करून घेऊ. आता आपले हे चकल्या छान तळलेत. आता काढून घेऊ आपण. हे बघा रंग पण किती छान आलेला आहे. आता सर्व चकल्या असं तळून घ्यायच्या. भाजणी करून जर दळायला टाइम नसेल तर तुम्ही हे अशी रव्याची चकली झटपट होणारी तयार करून बघा ह्या दिवाळीला. एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आणि 10 ते 15 मिनिटात हे आपल्या चकल्या तयार होतात. आता आपल्या चकल्या हे पण तयार आहेत. आता आपण हे काढून घेऊ. आपल्या चकल्या आता तयार आहेत. हे बघा एकदम असं छान असे झालेत आणि क्रिस्पी पण झालेत. हे बघा एकदम कुरकुरीत पण झालेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.